काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचा आज पहिला स्मृती दिन. विलासराव आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणापलीकडे जाऊन मैत्री जपली. विलासरावांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त गोपीनाथ मुंडे यांनी झी मीडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये विलासरावांच्या अनेक आठवणींना उजाळा दिलाय. आम्ही दोघांनी एकाच सभागृहात काम केलं. एकदाच 1980 साली आम्ही दोघं निवडून आलो आणि एक एक गॅप विधानसभेत दोघांनी एकदा घेतला आणि लोकसभेतसुद्धा आम्ही दिल्लीतसुद्धा एकाच वेळी गेलो. महाविद्यालयातसुद्धा एकाच महाविद्यालयात आम्ही शिक्षण घेतलं आणि त्यांचं आणि माझ्या मतदारसंघाचं अंतर 6 किलोमीटर होतं. त्यामुळे आमचा मी एका पक्षात आणि ते दुसऱ्या पक्षात अशी एकाच काळात झालेली आमची वाढ आणि प्रगती आहे. एकदा मांजराची निवडणूक होती आणि मग त्यांचा खूप 5-6 वेळा मला फोन आला की मांजराच्या निवडणुकीत. मला वाटलं मी काय करणार मांजराच्या निवडणुकीत. त्यांची बिनविरोध निवडणूक होती, होणार होती, पण एक जणच फॉर्म काढत नव्हता आणि तो भाजपचा होता. मग एकाच मुळे निवडणूक होते हे तर काही मला योग्य वाटत नाही. त्यांनी मला म्हटले बाबा हा कसंही करून हा अर्ज तुम्ही काढून घेतला पाहिजे. मग माझी निवडणूक बिनविरोध होईल. मी चेअरमन आहे, सगळ्या जागा 20 जागा बिनविरोध आल्या. ते एखाद्या जागेसाठी कशाला निवडणूक करायची, प्लीज माय फ्रेंड काहीतरी करा. मग मी तो भाजपच्या लोकांना गाठलं आणि तो अर्ज काढून घालवला. अंबाजोगाईला एका ईद बिलाफसाठी बोलवलं होतं आणि विलासराव येणार, जवळजवळ 2-3 हजार मुस्लिम बांधव असा एक मोठा त्यांचं ईद बिलाफच्या दृष्टीनं एकत्रित झालेले होते. विलासराव फार हजर जबाबी होते. ते उठले आणि त्यांनी पहिल्यांदाच एका अर्थाने माझी विकेट घेतली. ते म्हणले मुंडे साहेब तुमचं गैरसमज आहे, हे सगळे मुस्लिम बांधव तुमच्यामुळे आलेले नाहीत, विलासराव देशमुख इथं येणार आहेत म्हणून आले आहेत. मित्राचा मित्र आपला मित्र, मित्राचा शत्रू आपला शत्रू ही भावना लोकांमध्ये असते. तुम्ही माझे मित्र आहेत म्हणून, आपल्या मित्राचे मित्र म्हणून ते इथं आलेले आहेत, ते माझ्यामुळे आलेले आहेत, ह्या गैरसमजात राहू नका की ते तुमच्यामुळे इथं उपस्थित आहेत. मी तुमचा मित्र आहे आणि म्हणून माझे मित्र म्हणून ते तुमच्या कार्यक्रमात आले, तुमच्यामुळे आलेले आहेत, ह्या भ्रमात तुम्ही वागू नका. त्याला एवढ्या मुस्लिम समाजाने टाळ्या दिल्या की टाळ्यांचा कडकडाट केला. मला त्यांनी सभागृहात चिठ्ठी पाठवली इंग्रजीमध्ये, प्लीज कम इन माय ऑफिस. मग मी क्वेश्चन आवर संपल्यास त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. ते म्हणाले मी आज एक महत्त्वाचं निमंत्रण तुम्हाला देणार आहे. म्हणलं कशाचं? तर त्यांनी सांगितलं मला की मी महत्त्वाचं निमंत्रण तुम्हाला देणार आहे आणि माझ्या मुलाचं निमंत्रण आहे. मला वाटलं काय मुलाचं लग्न ठरलं का काय काय असं काही झालं आहे का. म्हणलं काय साखरपुडा? ते नाही. म्हणाले माझ्या मुलाचा पहिला सिनेमा आहे आणि त्याच्या प्रीमियरला तुम्ही कुटुंबासह सगळ्या फॅमिलीसह पूर्ण वेळ त्या सिनेमात 3 तास राहिलं पाहिजे, हेच हे निमंत्रण आहे. त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात त्यांनी मला एक त्यासंबंधीचं निमंत्रण दिलं आणि आम्ही आमची फॅमिली सगळी गेलो होतो सिनेमात. झी 24 तास एक पाऊल पुढे.